नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। महिला ग्रामसेविकेच्या अपघाती मृत्यू संदर्भात खेड न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल। वारसांना 54,44,000 भरपाई। जिल्ह्यात काल 31 नवे रुग्ण, 36 जणांची कोरोनावर मात। सेकंड हँड चारचाकी मिळवून देतो असं सांगून 6 लाखांची फसवणूक, खेड येथील प्रकार। दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू। आणि खेड शहरातील करदात्यांना घरपट्टी आणि नळपट्टीमध्ये सूट मिळावी, भाजपची मागणी, पालिकेला निवेदन। आता पाहूया सविस्तर वृत्त। महिला ग्रामसेविकेच्या अपघाती मृत्यू संदर्भात खेड न्यायालयानं ऐतिहासिक निकाल देत महिलेच्या वारसांना तब्बल 54,44,828 रुपयांची नुकसान भरपाई वाहन चालक आणि वाहन मालक या दोघांना संयुक्तरित्या देण्याचे आदेश केले। खेड येथील प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट सुधीर बुटाला यांनी या प्रकरणी कामकाज पाहिलं। खेड तालुक्यातील शिरवली येथील सौ गीता भालचंद्र तांबे या महिला ग्रामसेवक 26 ऑक्टोबर 2014 रोजी सकाळी मुंबई गोवा महामार्गावरून मॉर्निंग वॉक करत असताना त्यांना मुंबईहून खेडकडे सुसाट वेगाने येणाऱ्या झायलो कारनं धडक दिली होती। या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी 2 मार्च 2015 रोजी खेड येथील न्यायालयात नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करण्यात आला। तब्बल 6 वर्षानं 26 फेब्रुवारी 2021 रोजी या दावा सुनावणीसाठी आला असता दावेदार यांचे वकील ॲडव्होकेट सुधीर बुटाला यांनी केलेला युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून माननीय न्यायालयाने अपघातग्रस्त झायलो कारचा मालक सैफ अली फकी राहणार मुंके आणि गाडीचा मालक अकबर बरकार राहणार करजी या दोघांना दोषी धरून मयत तांबे यांच्या कायदेशीर वारस पती भालचंद्र तांबे आणि मुलगा मीत तांबे या दोघांना 54,44,828 रुपये भरपाई द्यावी असा आदेश दिला। रत्नागिरी जिल्ह्यात काल 31 नवे रुग्ण आढळून आले तर 36 जणांनी कोरोनावर मात केली आहे। काल आढळून आलेल्या 31 नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 10,149 झाली तर आतापर्यंत 9,602 जणांनी कोरोनावर मात केली आहे। काल आढळून आलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर टेस्टच्या अहवालानुसार रत्नागिरी 7, संगमेश्वर 2, मंडणगड 1, चिपळूण 14, राजापूर 1 तर अँटीजेन टेस्टच्या अहवालानुसार रत्नागिरी 1, दापोली 2, खेड 2, चिपळूण येथील एका रुग्णाचा समावेश आहे। ओळखीचा गैरफायदा घेत जुनी सेकंड हँड चारचाकी घेऊन देतो असं आमिष दाखवून चेकद्वारे आणि रोखीने 5,95,000 फसवणूक केल्याप्रकरणी खेड येथील हुसेन हनीफ परकार राहणार डाक बंगला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी सुनील जनार्दन देशाने राहणार अंजणी तालुका खेड यांनी खेड पोलिसात तक्रार दाखल केली आहे। हुसेन परकार यांनी जुलै 2020 मध्ये डाक बंगला येथे ओळखीचा फायदा घेत विश्वास संपादन करून चांगली सेकंड हँड चारचाकी घेऊन देतो असं सांगत त्यापोटी 5,50,000 रुपये चेकद्वारे आणि रोखीने स्वीकारून सेकंड हँड चारचाकी दिली नाही, उलट घेतलेली रक्कमही परत देण्यास टाळाटाळ केली आणि फसवणूक केली। खेड भरणे मार्गावर अण्णाचा पर्याय येथे गतिरोधकावर दुचाकी आदळल्याने दुचाकीवर मागे बसलेली महिला तोल जाऊन खाली पडल्याने गंभीर जखमी झाली। या महिलेला उपचारासाठी नेत असतानाच तिचा मृत्यू झाला। निर्मला जंगम असं या महिलेचं नाव असून ती सातारा जिल्ह्यातील शिंदी येथील असल्याचं सांगण्यात येतं। ही महिला आपल्या नातेवाईकासोबत दुचाकीवरून मागे बसून खेडकडे येत असताना खेड भरणे मार्गावरील अण्णाचा पर्याय येथे दुचाकीवरून पडली होती। शहरातील करदात्यांना घरपट्टी आणि नळपट्टीमध्ये सूट मिळावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरपालिकेकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। खेड शहरात करदात्यांना घरपट्टी आणि नळपट्टी भरावी यासाठी ध्वनिक्षेपणाद्वारे नागरिकांना पालिका आवाहन करते। या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी खेड शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांनी नगरपालिकेला निवेदन दिलंय। नागरिकांनी कर न भरल्यास अथवा थकीत ठेवला तर त्यांचे नळ कनेक्शन तोडण्यात येतील। संबंधित करदात्यांचे नाव नगरपालिकेकडून प्रसिद्ध केलं जाईल असं नगरपालिकेनं म्हटलं असल्याने करदात्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। कोविडच्या महामारीमुळे अनेक जण आर्थिक अडचणीत आलेत, अनेकांचे व्यवहार बंद झालेत, अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, अनेकांवर आर्थिक संकट असताना आपण ज्या पद्धतीनं कर वसुलीचा बडगा उगारला आहे तो त्वरित थांबवा आणि सर्व करदात्यांना घरपट्टी आणि नळपट्टीच्या रकमेत 2 अथवा 3 टप्पे करून नागरिकांना सहकार्य करावं, 2 किंवा 3 टप्प्यात कर भरण्याची मुभा द्यावी अशी मागणी या निवेदनात भाजपच्या वतीने करण्यात आलंय। पालिकेने कर वसुलीच्या पद्धतीत सुधारणा न केल्यास खेड भाजपातर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा देखील या निवेदनात शेवटी देण्यात आलाय। चिपळूण तालुक्यातील श्री क्षेत्र परशुराम येथील मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीला जत्रोत्सव साजरा करण्यात येतो।
यावर्षी 11 मार्च 2021 रोजी हा उत्सव आलाय. मात्र वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचा आदर करून हा महाशिवरात्र उत्सव रद्द करण्याचा निर्णय संस्थान श्री भार्गवराम परशुराम विश्वस्त समितीमार्फत करण्यात आलाय. मंदिरामध्ये केवळ परंपरागत धार्मिक विधी पार पडला जाणार असून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून भाविकांना दर्शन घेता येणार आहे. बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा बोजा उतरवण्यासाठी बँकेने दिलेल्या पत्रात गाड्यांच्या नंबर प्लेटमध्ये खडाखोड करून अपना सहकारी बँकेची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खेड पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केलाय. किरण प्रकाश बोरकर, विजयसिंह प्रकाश बोरकर दोघेही राहणार चिंचवली बोरघर आणि विशाल रामचंद्र हिंगण राहणार मिरज अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावं आहेत. बँक व्यवस्थापक महाडेश्वर यांनी खेड पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार खेड पोलिसांनी किरण प्रकाश बोरकर, विजयसिंह प्रकाश बोरकर आणि विशाल रामचंद्र हिंगण या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. खेड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. ग्लोबल ऑनलाईन फायनल सर्व्हिसमधून 3 लाखाचं पर्सनल लोन देतो असं सांगून त्यापोटी विविध चार्जेससाठी 27,000 रुपये रक्कम स्वीकारून ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना रत्नागिरी शहरात घडली आहे. याबाबत साक्षी पवार राहणार सिद्धिविनायक नगर शिवाजीनगर यांनी अनोळखी इसमाविरोधात शहर पोलीस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. 9 मार्च 2021 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 15व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून विद्यार्थी सेना शिवतर रोड खेडच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आणि रक्तगट तपासणीचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी माजी तालुकाध्यक्ष शरद शिर्के, सौ वैभवी खेडेकर, मनविसे तालुकाध्यक्ष प्रसाद शेट्टे, शहर अध्यक्ष केतन उर्फ राजू आमरे, सिद्धेश साळवी, केदार मंजू, प्रवीण भोसले, विभाग अध्यक्ष सिद्धेश पाटणे, डॉक्टर विक्रांत पाटील, संतोष पवार, बंटी शेवरकर, संकल्प सासने, स्वरूप माजलेकर, राधेश्याम वर्मा, हर्ष गांधी, सुमित आमरे, विशाल लाड, निकेतन हातीसकर, बंधू ओतारी, उपप्रसिद्धी माध्यम प्रमुख सर्वेश पवार, सनी गोवागरकर, प्रतीक पुळेकर, कपिल कवळे, मनविसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. डाक बंगला परिसरातील महिला पाणी पुरवठ्याच्या सततच्या त्रासाला कंटाळल्या असून त्यांनी दानिष्ठा नाडकर यांच्या पुढाकाराने नगरपालिकेवर धडक मारली. आम्ही नगरपालिका आलेली आहे, आम्हाला पाण्याचा खूप त्रास आहे. आज 5-6 महिने एकदम मोठ पाणी खूप आलेलं आहे. पाणी खूप कमी आहे, रोज टँकर टाकत नाही. रोज एक टँकर टाकतात तर 24 फ्लॅटाला काही पुरत नाही. 24 फ्लॅट आहेत, 24 फ्लॅट पुरले की 2-4 वाड्या बनली. त्यात आज आम्ही शिवसाहेबांची मुलाखत घेतलेली आहे ना. शिवसाहेबांनी सांगितलेलं 8 आठवड्यात तर नियम तिथं काय आहे ते पकडू. जर काय 8 दिवसात तर ते प्रश्न आमचे पाण्याचे यांचे सोडवून नाही दिली त्यात बंगल्या परिसरात तर आम्ही इथे आंदोलन छेडणार. सर्व महिला इथेच बसणार जोपर्यंत आमचा पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह झालेला नाही तोपर्यंत. पण पाणी मुबलक काय पण हे सोडत का नाही तुम्ही प्रश्न काय विचारला नाही का? वेगवेगळी कारणं सांगतायत, लाईटीचा प्रॉब्लेम सांगताय, हे आहे ते आहे ते आहे. आता शिवसाहेब बोलले आहेत ना आम्ही येऊन तिथं पाणी करतो त्याच्यानंतर काय प्रश्न सोडून देतो. नाही लाईटीचं कारण सांगले पण लाईट तर तुम्ही खेडमध्येच राहता ना, मग लाईट काही जात नाही तुम्हाला माहिती असेल. जॅकवेलमध्ये तो एकच जॅकवेलला एकच दिवस लाईट नव्हती, बाकीचे दिवस लाईट आहे. नामदार उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे अर्थसंकल्पात जिल्ह्यासाठी 530 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झालाय. सायन्स टेक्नॉलॉजीसाठी विद्यार्थ्यांना भविष्यात पुणे हैदराबाद सारख्या शहरात न जाता त्यांना इथेच शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी राजीव गांधी तंत्रज्ञान पार्कसाठी 300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 50 कोटी रुपये जिल्ह्याला मंजूर करण्यात आले आहेत तर अर्थसंकल्पात जिल्ह्याला 530 कोटी रुपयांचा भरीव निधी मिळाल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
सार्वजनिक आरोग्य विभागाने अलीकडेच घेतलेल्या परीक्षेत काही गैरप्रकार झाल्याचं मंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी विधान परिषदेत मान्य केलं। त्यामुळे 54 संवर्गांपैकी सुतारपदासाठी फेरपरीक्षा घेतली जाईल, तर चौकशी पूर्ण होईपर्यंत आरोग्य सेवक आणि वाहन चालक पदासाठीचे निकाल राखून ठेवण्यात येतील। मात्र अन्य संवर्गाची फेरपरीक्षा घेण्यासाठी आवश्यकता नसल्याचं टोपे यांनी स्पष्ट केलं। नमस्कार, 28 फेब्रुवारी 2021 रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रिक्त जागा भरण्याची परीक्षा 54 कॅडरची ही पार पाडण्यात आली। त्याचबरोबर 829 केंद्रांवर ही परीक्षा झाली। राज्यातल्या 32 जिल्ह्यांमध्ये ही परीक्षा झाली आणि जवळजवळ 1,33,629 मुलांनी ही परीक्षा मध्ये प्रत्यक्ष भाग घेतला। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी पोलिसांनी छापा मारून काही प्रश्नपत्रिका त्यांच्यापर्यंत संपूर्ण स्वरूपात नाही, परंतु काही त्यातले प्रश्न 25-30 प्रश्न 100 आल्याची घटना त्या ठिकाणी पाहायला मिळाली। त्या संपूर्ण 3-4 लोकांना अटक करण्यात आलेली। ती प्रश्नपत्रिका ज्यावेळी परीक्षा चालू होती त्या दरम्यानच तिथे आली होती, त्वरेने त्यांना अटक करण्यात आली, ते संपूर्ण ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्या बाबतीतली चौकशी आता सायबर युनिट किंवा सायबर सेल IT विभाग हे करतो आहे पोलीस विभागामध्ये। आणि ठाणे जिल्ह्यामध्ये तिथला जो विभाग स्तरावरचा एक कार्पेंटर नावाची पोस्ट होती त्यासाठी 50-60 विद्यार्थी 2 केंद्रांवर परीक्षा देण्यासाठी त्या ठिकाणी नियोजन करण्यात आलं होतं, परंतु एका केंद्रावर पेपर्स वेळेवर पोहोचले नव्हते आणि त्यामुळे 15 विद्यार्थ्यांना त्या केंद्रावरून दुसऱ्या केंद्रावर जाण्यासाठी उशीर झाला होता। तर यासाठी ही जी कार्पेंटरची जी परीक्षा आहे ती एका पदासाठीच, परंतु 50-60 विद्यार्थ्यांची पुन्हा घेण्याचा निर्णय सुद्धा आम्ही आज सभागृहात जाहीर केलेला आहे। त्यामुळे 54 संवर्गांपैकी 2 संवर्गाचे निकाल पोलिसचा तपास होईपर्यंत राखीव ठेवणं, 1 संवर्गाच्या कार्पेंटरचा पुन्हा परीक्षा घेणं, अशा स्वरूपाने 54 3 संवर्गाच्या संदर्भातला निर्णय झालेला आहे। 51 संवर्गाच्या हाती मला असं वाटतं की जो काही सभागृहातही मी सांगितलं की काही अन्य तक्रारी असतील तर त्याच्या संदर्भात जरूर आपण सांगा, परंतु इतर संवर्गाचा निकाल जाहीर करायला अजिबात अडचणीचा विषय नसायला पाहिजे। अवकाळी पाऊस आणि गारा पडल्याने आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। फळांवर काळे डाग मोहर काळा पडून निकामी झालाय, त्यामुळे यावर्षी आंबा बागायतदारांसमोर आर्थिक संकट उभं राहिलंय। गेली 6-7 वर्ष हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर झालाय, खर्चा एवढंही उत्पन्न मिळत नसल्याने आंबा बागायतदारांसमोर आर्थिक संकट उभं राहिलंय। फेब्रुवारी महिन्यात पडलेला अवकाळी पाऊस आणि गारांमुळे फळांवर काळे डाग पडले असून मोहर काळा पडलाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। थकबाकीदार असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल 7,564 ग्राहकांना महावितरण कंपनीने मोठा दणका दिलाय। वारंवार सांगून आवाहन करूनही थकीत बिल न भरल्याने या सर्वांची वीज जोडणी तोडली आहे। फेब्रुवारी महिन्यात 7,296 ग्राहकांची तर मार्च महिन्यात 268 वीज ग्राहकांची जोडणी कापण्यात आली आहे। रिफायनरी प्रकल्पाचं समर्थन केलं या रागातून आपणाला आणि आपल्या कुटुंबियांना मुबीन युसुफ भापकर व अन्य 9 ग्रामस्थ यांनी वाळीत टाकून बहिष्कृत केल्याची आणि धमकी दिल्याची तक्रार नाणार इंगळवाडीतील ग्रामस्थ अब्दुल मुनाफ कासम सोलकर यांनी नाटेसागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे। त्यांच्यापासून आपणाला आणि आपल्या कुटुंबियांच्या जीवितास धोका असून त्यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सोलकर यांनी या तक्रारीत केली आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।